बिद्री साखर कारखान्यानं नव्या गळीत हंगामात अकरा लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असून या हंगामात गाळप आणि उतार्यासह अनेक उच्चांक करूया असं आवाहन बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी केलं बिद्रीच्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम आणि डिस्टरली प्रकल्पाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते बिद्रीच्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम आणि डिस्टिलरी प्रकल्पाचा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ अध्यक्ष केपी पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी संचालक सुनीलराज सूर्यवंशी यांच्या पत्नी नीता राणी सूर्यवंशी यांच्या हस्ते कारखाना बॉयलरचं पूजन झालं तर डिस्टिलरी विभागाकडील बॉयलर अग्निप्रदीपन संचालन राजेंद्र पाटील आणि पत्नी सौ निर्मला पाटील या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आलं सध्या साखरेचा एसएमपी दर अतिशय कमी आहे त्यामध्ये वाढ होण्या मागणी केली जाते महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं केंद्र शासन एसएमपी दरात वाढ करेल अशी अपेक्षा आहे मात्र अजूनही त्या त्यादृष्टीनं कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही बिद्री साखर कारखाना सातत्यानं उच्चांकी ऊस दर देत आलाय हीच परंपरा आगामी हंगामात देखील कायम राहील या वर्षीच्या हंगामात अकरा लाख टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं अध्यक्ष के पाटील यांनी सांगितलं यावेळी कार्यकारी संचालक के एस चौगले प्रवीणसिंह पाटील धनाजीराव देसाई पंडितराव केणे उमेश भोईटे मधुकर देसाई सत्यजित जाधव राहुल देसाई राजेंद्र मोरे मनोज फराकटे फिरोज खान पाटील फतेसिंग पाटील अरुंधती पाटील रंजना पाटील आर डी देसाई यांच्यासह सभासद अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते